हाय गाई श्री स्वामी समर्थ सर्वांना तर कसे आहात सर्वे मस्त आहात ना मस्त जसणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी ही आपल्यावर असतेच आणि अशीच कायम राहो ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर आम्ही आता सर्व कुठे जात आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही माझ्या मावशीच्या मुलाचे लग्न आहे तिथे आम्ही सर्वजण जात आहोत तर माझ्यासोबत कोण कौन कोण आहे मी तुम्हाला त्यांची त्यांच्याबद्दल सांगते कारण हे माझे मिस्टर आहेत आणि माझ्याजवळ जी बसलेली आहे ती माझी बहीण आहे आणि तिच्यासोबत तिचे मिस्टर म्हणजे माझे पाहुणे आहेत आणि तिचे दोन मुलं गौरी आणि काना तिचे नाव लावण नाही आहे पण आम्ही तिला लाडाने गौरी म्हणतो आणि त्याचं नाव धवल आहे पण त्याला लाडाने मी काना म्हणतो तर हे माझे पाहुणे आहेत आणि आम्ही सर्व असे एकत्र एक लग्नाला जात होते तुम्हाला सर्वजण हाय करत आहेत माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्ही हळदीच्या दिवशी नाही जाऊ शकलो किंवा हळदीच्या एक दिवस अगोदर नाही जाऊ शकलो कारण आमच्या मुलांची एक्झाम होती त्याच्यामुळे आम्ही सोबत नाही म्हणजे एक दिवस अगोदर नाही जाऊ शकलो जायची खूप इच्छा होती कारण सर्व एकत्र एक जमलेले होते आणि बघा आम्ही निघालो ना तेव्हा खूप असं ऊन होतं इतकं भयानक ऊन होतं ना की म्हणजे बाहेर असं निघावंसच वाटत नव्हतं त्या दिवशी खूप जास्त ऊन तापलेलं होतं आता सध्या काय चालू आहे ना सकाळी थंडी वाजते दुपारी ऊन आणि संध्याकाळी पावसाचे तिन्ही ऋतू आपल्याला बघायला एकाच दिवसामध्ये आपल्याला तिघ ऋतू आपल्याला बघायला मिळत आहे आणि आम्ही आता कुठे जातो माझी मावशी यावलला असते तर आम्ही यावलला जात आहोत आणि माझी अवस्था तुम्ही बघू शकाल कशी झालेली आहे कारण त्या दिवशी ना इतके पाहुणे आमच्या घरी होते ना मला रेडी व्हायला वेळच भेटला नाही आणि म्हटलं जाऊ दे इथून गाडीत बसायचं आहे आणि लगेच तिथे गेल्यावर आपल्याला रेडी व्हायचंय म्हणून मी तयारी केलेली नव्हती कारण थोडासा आडच सुद्धा मला तयारी करायला येत होता म्हणून मी केला नाही कारण पाहुण्यांची गर्दी होती म्हणजे माझ्या बहिणीकडचे सासरकडचे सर्व पाहुणी मंडळी आलेली होती तर आता आम्ही यावलला पोहोचलो आहोत आता आम्ही गावाला गावामध्ये एंट्री करणार आहोत तर थोडंसं मुलांना काहीतरी खा खावंसं वाटत होतं म्हणून आम्ही थोडंसं थंड खाई कारण ऊन खूप होतं त्या दिवशी आणि थंड खावंसं वाटत होतं तर मुलं आईस्क्रीमची दुकान त्यांना दिसली आणि आईस्क्रीम म्हणजे लहान मुलांची खूप जास्त अशी फेवरेट असते तर आम्ही तिथे थांबलो आहोत आणि आता आईस्क्रीम वगैरे घेऊ कोणी कुल्फी घेईल कोणी आईस्क्रीम घेईल तर आम्ही आता ते एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही सुद्धा बघा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तर तिघांचं काहीतरी असं चालू होतं बोलणं की मी आईस्क्रीम घेईल मी कुल्फी घेईल मी हे घेईल असं तिघांचं हे चालू होतं आणि तिघं असे भेटलेत ना इतकी धमाल करतात इतकी मस्ती करतात ना की आपल्याला म्हणजे आवरावं लागतं त्यांना बाबा आता शांत बसा पण ते मुलं काही ऐकत नाही कारण लहान मुलं म्हणजे म्हटले त्यांना मस्ती धमाल हे करा करायला आवडते आणि त्यांनी केली पण पाहिजे कारण लहानपण यालाच म्हणतात आणि मोठं झाल्यावर हे लहानपण जगायला परत मिळत नाही म्हणून लहान मुलांनी मस्ती जरी केली धमाल जरी केली तरी त्यांना आळू नका म्हणू नका कारण लहानपण एकदा गेला ना का परत येत नाही तर आता इथे पैसे देण्यावर थोडस हे होत होतं माझे मिस्टर म्हणत होते की मी पैसे देतो आणि पाहुणे म्हणत होते मी पैसे देतो तो देतो पण काही हरकत नाही पाहुण्यांनी दिले होते पैसे आणि सर्वांनी घेतलेली आहे पण माझी कुल्फी माझीच कुल्फी किंवा आईस्क्रीम ते विसरून गेले होते मी नंतर म्हटली का हो सर्वांनी घेतली आणि मला नाही घेतली तर मग नंतर घेतली तर बघा तुम्ही बघू शकता माझी अवस्था किती भयानक आणि गाडीमध्ये पूर्ण आम्ही विंडो लावले नव्हते कारण मुलं विंडो लावू देत नव्हते परत परत ओपन करत होते त्याच्यामुळे आम्ही लावले नाही आणि माझे केस वगैरे सर्व विस्कटलेले आहेत हवेमुळे पूर्ण हे झालेले आहेत अवस्था बिलकुल बिना मेकअपच्या आहे मी काही मेकअप केलेला नाहीये रिअल फेस आहे माझा आता तर आम्ही आता आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत आणि आता लगेच आम्ही इथून आईस्क्रीम खाल्ल्यावर हॉलकडे जाणार आहोत मावशीकडे नाही कारण मावशीकडे खूप गर्दी होती आणि तिथे गेल्यावर म्हणजे तयारी झाली नसती म्हणून आम्ही डायरेक्ट हॉलमध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर लगेच आम्ही तयारी करणार होतो तर हॉलचा रस्ता आम्ही थोडं चुकलो होतो कारण लक्षात होतं पण ना थोडं गल्ली आमची एक चुकून गेली होती जाता जाता आम्हाला स्वामींचा मठ दिसला तिथे जावं असं खूप वाटत होतं पण ना तिथे बारा ते चार वाजता म्हणजे बंद असतं बारा ते चार केंद्र बंद होतं आणि चार वाजेनंतर ओपन होणार होतं पण आम्ही थांबलो नाही थोडा वेळ तिथे बाहेरूनच आम्ही दर्शनवर वगैरे केलं पुढे गेलो तिथे एका जणाने आम्हाला सांगितलं की इथे तुमची गाडी जाणार नाही इकडनं रस्ता पण नाही हॉलला जायला तर आम्ही त्यांच्याशी बोलतच होतो तर ता, त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि हॉलकडे गेलो तरी सुद्धा आम्हाला कन्फ्युजन होतं की रस्ता हाच आहे का नाही पण पोचलो आम्ही तिथे तर बघा तुम्ही सुद्धा हॉलमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता पावणे मंडळी अजून म्हणजे आमच्याकडची कोणीच नव्हती जे नवरीकडचे होते ते होते हॉलमध्ये पण जे आमच्याकडचे म्हणजे माहेरकडचे जे होते सर्व मावशीकडे होते आणि बघा काना त्या पिकीच्या मागे लागलेला आहे आणि हे तिघ अशी इकडे तिकडे धावत आहे आणि श्रीऊ आता पाण्याची खूप तहान लागलेली ला। आणि त्याला थंड पाणी दिसलं म्हणजे तो इतकं पाणी पितो खूपच पाणी पितो तर आम्ही आता हॉलमध्ये जाणार आहोत आणि थोड्याशा ओळखीचे लोक आम्हाला तिथे भेटली आणि गप्पा वगैरे आम्ही मारली तिथे आणि मग रेडी व्हायला स्टार्ट केलं तर आम्ही आता हॉलमध्ये एंटर करत आणि हॉलमध्ये आम्ही अगोदर येऊन गेलेलो आहे कारण इथे अजून माझ्याच भावाचं लग्न होतं म्हणजे मावशीच्या मुलाचं लग्न होतं गेल्या चार पाच महिन्यापूर्वी आम्ही इथे येऊन गेलेलो आहे छान आहे हॉल वगैरे मस्त होता आता आम्ही सर्वे जात आहोत हॉलमध्ये आम्ही तयारीला सुरुवात करणार आहोत तर बघा ही माझी मावशी आहे म्हणजे ही माझी ही जी माझ्या जवळ सोबत होती ना आम्ही सोबत ती माझी मावशीची मुलगी आहे पण आम्ही एकच गावामध्ये राहत होतो म्हणजे लग्नाच्या अगोदर माझी मावशी आणि मम्मी एकाच गावाला दिल, दिले दिलेल्या आहेत चार बहिणी ह्या एकाच गावामध्ये आहे तर ही आम्ही सोबत होतो आणि हा माझ्या भावाचा मुलगा आहे हिमांशू आणि हा माझा मुलगा आता तयारी त्याचं नाव घेतो कारण त्याला खूप हे करतात चिडवतात आणि तो चिडतो सुद्धा म्हणून त्याचं थोडंसं नाव घेत असतात कारण तो सर्वांना खूप आवडतो नंतर आता हा रेडी झालेला आहे मुलांना आम्ही सर्वात अगोदर रेडी करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमची तयारी करू कारण मुलं रेडी झाले ना मग आपण फ्री होतो कारण मुलं त्यांच्या त्यांचे खेळत असतात मग तर आम्ही आता ए, एक एक जण आता माहेरकडचीकडे सुद्धा यायला लागले आहेत कारण त्यांना माहिती पडलं की आम्ही इथे आलेलो आता थोड्याशा गप्पा वगैरे मारणा होतील कारण मला बरं न होतं त्याच्यामुळे सर्वजण येत होते मला भेटायला आणि सर्वजण आले आता ही आता मीही सुरुवात करत आहेत हे रेडिओला माझा भावाचा मुलगा मोबाईल धरलेला आहे आणि तो शूट करत आहे तर ही माझी वहिणी आहे आणि सांग तुम्हाला एक सांगायचं की जे माझी फॅमिली आहे माहेरकडची ते सर्व सर्व जे आहेत ना लेडीज आणि जेंट्स ते सर्व एज्युकेशन फील्डमध्ये आहेत ह्या ज्या आहेत ह्या सुद्धा शिक्षिका आहेत मामी माझी शिक्षिका आहे मावशीच्या मुली शिक्षिका आहेत मामा भावाचे म्हणजे मु, मावशीचे मुलं माझे मिस्टर माझे सासरे जे मला म्हणजे फॅमिली आहे आमची ती पूर्ण एज्युकेशन फील्डमध्येच आहेत आणि ह्या वहिनीचा स्वभावसुद्धा खूप छान आहे जे सर्वांशी असं गप्पा मारतील स्वतःहून बोलतील एकदम फ्री फ्री स्वभाव आहे त्यांचा म्हणजे आणि आता हे गौरीला रेडी करत आहे विचारत आहे गौरीला की तुला काय घालायचं आहे आणि तू हा ड्रेस केव्हा घेतला वगैरे अशा गप्पा मारताय कारण त्यांना गप्पा मारायला खूप आवडतं आणि खूप चांग चांगला आहे वहिणीचा स्वभाव तर आता बघा तिघ मुलं रेडी झालेले आहेत आणि आता ते खेळत आहे त्यांचं काहीतरी चालू आहे बघा हा खाना एकदम नटखट आहे म्हणजे कृष्णा आहे खरोखर तो त्याला शूज दाखवतो बघ बघ हे काय चालू होतं त्यांचं त्यांनाच माहिती आणि त्या दादूला म्हणजे हिमांशूला आम्ही त्याला दादू म्हणतो त्याला म्हणतो अरे कॅमेरा बंद कर अरे कॅमेरा बंद कर शूट करू नकोस असं काहीतरी चालू होतं तर ते त्यांचं बघून सुद्धा खूप हसायला येतं कारण लहानपणचे जे दिवस आठवतात तसे मी माझी मावशीची मावशीची मुलगी जी आता माझ्यासोबत होती तिचा भाऊ आम्ही असे सर्वांनी लहानपणी खूप गप्प म्हणजे मस्ती केलेली आहे तर आम्ही आता सर्व रेडी झाला होता आम्ही आता तिथे हॉलमध्ये म्हणजे बाहेर रात्रीचं लग्न होतं तिथे डेकोरेट केलेलं होतं हॉल वगैरे छान बघा हा माझा मावशीचा मुलगा आणि वहिनी होणारी वहिनी आमची अशी आहे छान जोडी दोघांची खूप छान आहे आणि त्यांचं आयुष्य असं सुखाचं समृद्धी आयु आरोग्याचं जावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट व्हावी ही स्वामींच्या प्रार्थना करते तर माझा फुल लुक मी तुम्हाला नाही दाखवू शकले कारण सर्व लग्नामध्ये व्यस्त होते ज्याला सांगायचं बाबा धर तर नाही मला वेळ नाही मला याला भेटायला जायचंय मला त्याला भेटायला जायचं असं चालू होतं म्हणून मी फुल लुक दाखवू शकले नाही ही बघा माझी सर्व फॅमिली आहे माझी मोठी मावशी माझी बहिणीच्या मावशीच्या मुली माझ्या मावशा आणि माझ्या मावशीचा मुलगा मावशीचा नातू मी आम्ही असे सर्व आहे इथे जितके भेटले तिथे सर्वांनी असा एकत्र फोटो काढला तर आम्ही इथे बसलेला सर्वांचा फोटोशूट होता है, आहे आता इथे आणि बाकीचे जिथे भेटले तिथे सर्वांसोबत आम्ही फोटो काढला कर कारण लग्न म्हटलं म्हणजे थोडंसं हे बघा वहिनीचं काहीतरी चालू होतं मी काढते मी काढते म्हणून अशी गंमत खूप मस्त डान्स वगैरे झाला आणि आता लग्नाची तयारी आहे तर बघा नवरदेव नवरी आता उठत आहे कारण आता वर माला म्हणतात ना ते होणार आहे आणि एवढी गर्दी ही जी पिंक साडीवाली आहे ना ही माझी मावशी आहे हिच्या मुलाचं लग्न आहे आणि बघू शकता गर्दी आणि रात्रीचं लग्न होतं आणि एक लग्न जे सकाळी होतं झालेलं होतं म्हणजे वैदिक पद्धतीनुसार झालेलं होतं आणि खूप सारे फंक्शन्स होते पण आम्ही ते अटेंड नाही करू शकलो आणि खूप हो हे वाटतंय कारण की फॅमिलीसोबत असे फंक्शन अटेंड करणं इतकी मज्जा आणि धम्माल होती आणि मनाला खूप आनंद होतो पण ते आम्हाला तिथे जाता आलं नाही आणि मावशी माझी मावशी आज पण जशी होती तशीची तशीच आहे दिसायला खूप छान दिसते आणि तर आता लग्न चालू आहे राजा भटींनी नवरदेवाची नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा यांना बोलावलेला आहे तर आम्ही सात म्हणजे माझ्या मम्मी सात बहिणी आहे आणि आम्हाला एकच मामा आहे तर बघा लग्न संपूर्ण झालेलं आहे पार पडलेलं आहे तर आता हे फटाके बघा किती सुंदर दिसत आहे रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये खूप सुंदर दिसत आहे लग्न झाल्यानंतर आम्ही आता सर्व जेवायला बसलेलो आहोत तर एकमेकांना आम्ही असं भरवत आहोत कारण असं भरवण्याचा चान्स फक्त लग्नामध्ये असतो आणि असं मिडल म्हणजे आम्ही एकत्र असं कधी जास्त लवकर भेटत पण नाही कारण सर्व जॉब आले आहेत आणि त्याच्यामुळे सुट्या नसतात आणि त्याच्यामुळे भेटणं होत नाही तरी आम्ही मी जेव्हा माहेरी जाते ना तेव्हा आम्ही भेटून येतो सर्वांना कारण आम्ही जे आहेत एकाच रूटला आहोत तर सर्वात अगोदर मामाचं घर मावशीचं घर मावशीच्या मुलांचं घर माझं घर आणि अजून पुढे पुढचे स्टेशनला आहे तिथे मावशीच्या मुलीचं घर असं आम्ही एकाच रूटला आहोत तर आम्ही भेटतो पण तेव्हा जास्त भेटणं होत नाही दहा पंधरा वीस मिनिटं असं भेटणं होतं आणि कारने जातो तेव्हाच थांबणं होतं आणि बसने कधी मी आता एक, एकाकडनं बसने जाते आणि एकाकडनं ते घ्यायला येतात मला तेव्हा थांबणं होते पण ते पण जास्त वेळ नाही तर आम्ही आता जेवण करत आहोत आणि जेवणसुद्धा खूप छान झालेलं होतं मस्त झालं होतं ते सर्व असं जेवण एन्जॉय करतात ही माझी मावशीची मुलगी ती माझ्यासोबत आली होती ही पण माझ्या मोठ्या मावशीची मुलगी ही माझी वहिणी ही मावशी आणि ही माझी मम्मी माझी सर्वात आवडती सर्वात जगात फेवरेट म्हणजे माझी आई आईशिवाय म्हणजे जगणं मला असं अशक्य वाटतं कारण आई असेल ना तर सर्व काही आपल्याला मिळतं तर मा, असंच माझ्या आईला आयु लाभो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आता ही निघण्याची वेळ झालेली आहे तर सर्व इथे गप्पा मारत हे माझे मामा आहेत हे जे चष्मा अडकवले ते माझे मामा हा जो फेटा बांधलेला तो मामाचा मुलगा ही माझी मावशी आणि जेवढे आम्हाला तिथे सापडले तेवढ्यांनी फोटोशूट केला आहे बाकीचे इकडे तिकडे त्यांच्या त्यांच्या नातलगांशी भेटत होते ह्या माझ्या मामी मामी सुद्धा माझ्या टीचर आहेत आणि आजोबा सुद्धा माझे टीचर होते हा माझा मामाचा मुलगा फक्त एकच कमी होती ती मामाच्या मुलाची मामाचा मुलगा गेल्या दोन म्हणजे वर्षापासून आमच्या सोबत नाहीये पण मनाने आणि त्याच्या आठवणींनी तो आमच्या सहवासात आहे आमच्या मनामध्ये आहे तो डॉक्टर होता त्याला थोडं म्हणजे डेंगू झालेला होता त्याच्यामुळे तो आता आमच्या सोबत नाहीये पण तो सदैव आमच्या सोबत राहील आठवणींमध्ये हा जो ब्ल्यू कलरचं हे घातलेला शेरवाणी हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा सुद्धा टीचर आहे शिक्षक आहे आणि हा जो फेटा येलो कलरचा फेटा घातलेला भावाजवळचा तो बहिणीचा मुलगा आहे आणि तो एमबीबीएस ला, ला त्याचा नंबर लागलेला आहे आता कशी वाटली माझी फॅमिली जर आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय